गेली 12 वर्षांपासून बंदोबस्तीत असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार ही निवडणूक सुरू होत आहे आणि याबाबत क्रमांक 1 मधील सभासदांची बैठक पार पडली आहे. कारखान्याचे माजी चेअरमन केडीबापू कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, मणिबाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मेहत्रे, आप्पासाहेब कड, सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच राजेंद्र कांचन, संतोष कांचन, अजित बाबा कांचन, भाऊसाहेब तुपे, भाऊसाहेब कांचन, सुरेश सातव, माजी कृषी अधिकारी संजय टिळेकर, सुभाष टिळेकर, सुनील दरेकर, सुनील तुपे यांच्यासह गट क्रमांक 1 मधील उरुळी कांचन, भोवरापूर, बोरी भडक, बुऱ्याइंदी, डाळिंब, खामगाव टेक, नांदूर, सहजपूर, तामनवाडी येथील सभासद शेतकरी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन रामभाऊ तुपे यांनी केलंय तर आभार युवराज कांचन यांनी मानलंय. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होत असल्याबाबत सभासदांच्या झालेल्या बैठकीनंतर आमचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी केलेली बातचीत आपण पाहूयात. आणि हा कारखाना नुसता चालू करायचाच नाही तर हा कारखान्याची निवडणूक सुद्धा बिनविरोध करण्यासाठी आजची उरुळी कांचनमध्ये बैठक पार पडलेली. या निमित्ताने कारखान्याचे माजी संचालक केडीबापू कांचन या ठिकाणी कसं वाटतं की हा कारखाना चालू होईल, काय प्रयत्न? या ठिकाणी कारखाना चालू करण्यासंदर्भात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत आणि याच्यामध्ये महत्त्वाचं सहकार्य लागणार आहे ते आम्हाला सभासदांचं, कारण सभासद हा ऊस पुरवतो आणि हा ऊस त्यांनी पुरवला की आम्हाला कारखाना चालू करायला काहीही अडचण नाही. सध्या कारखाना 10-12 वर्ष बंद होता, त्याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत बंदपणामुळे. त्या त्रुटी आम्ही लवकरच दूर करणार आहोत. त्याच्या संदर्भातली यंत्रणा सुरू केलेली आहे आणि 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण अद्ययावत असं दुरुस्तीकरण होईल आणि दुरुस्तीकरण झाल्यानंतर कारखाना निश्चितचपणे या सीझनला देखील काही 2 महिने गाळ करू शकतो. आता सध्या साखरेला थोडीशी मागणी कमी असल्यामुळे चिकनचा प्रॉडक्ट पांडुरंग काळेंनी हा पुढाकार घेऊन कारखान्याची वाटचाल सुरू करण्याचा प्रयत्न केला, निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला, की तुमचं काय म्हणते की याबाबत विरोध कराल, सभासदांकडे एकत्र कराल, कसं वाटतं? आपण प्रयत्न केले आहेत, नक्कीच चांगले आहेत, पण त्यासाठी 1 ऑक्टोबरला निवडणुकीची प्रक्रिया चालू होणार आहे आणि सभासदांनी जर ही निवडणूक बिनविरोध केली, सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन आपण जर बरोबर गेलो आणि निवडणूक बिनविरोध केली तर नक्कीच आपला कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण सुरू करू शकतो. इथून हा प्रकल्प तुझा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करू शकू असं मला या ठिकाणी वाटतं. पांडुरंग काळे, आपण कारखान्याची गेली 15 वर्षापासून संचालक, कारखाना बंद अवस्थेत असताना काय यातना होत्या? आपण काय यशवंत कारखान्याच्या पंढरीमध्ये राहत होता, काय यातना होत्या? आता तसं जर म्हटलं तर खूप सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात माझं मत व्यक्त करतो. कारखाना जरी बंद होता तर त्या ठिकाणी मला बरंचसं खूप मोठं काम करावं लागलं. लोकांनी 8 तास पाळी केली, पण मी त्या कारखान्याची 24 तास पाळी केली, कारण रात्री अपरात्री चोऱ्या बानगडी तिथल्या वाचमेन्यांना मदत करणं, पोलीस प्रोटेक्शन देणं, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या मला आणि त्याच्यामुळं माझ्यावर खूप मोठा ताण आहे. ताण असं आहे की सकाळी जरी झोपेतून उठलं तरी अण्णासाहेबांचा पुतळा हा माझ्याशी बोलतो आणि ते सांगतात की तुम्ही सगळे झोपी गेलात का, आणि म्हणून या ठिकाणी मी आवर्जून अण्णासाहेबांचं एक व्रत तयार करून त्याची विचार घेऊन हा कारखाना परत आपण सभासदांनी संपूर्ण सगळ्यांनी मिळून सगळ्यांना बरोबर घेऊन चालू करावा अशी माझी अपेक्षा आहे. निश्चितच आपण पाहिलं तर आपल्याला असू राहणार होत नाही कारखान्याच्या बघू. आपण कारखान्या संदर्भात सगळी नेते मंडळी होळीकांची एकत्र झाली, काय सांगाल नक्की? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर सहकारी चळवळ हीच मुळात
लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आहे. कैलासवासी अण्णासाहेब असतील मणिबाईंचं स्वप्न होतं की ग्रामीण भाग हा सुधारला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी हा साखर कारखाना '68-'69 साली सुरू केला. आणि आता निश्चितच मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की ही कारखान्याची निवड बिनविरोध करून सर्व पक्षीय असतील सर्व समविचारी लोकांना बरोबर घेऊन लवकरात लवकर एक चांगल्या प्रकारचा साखर कारखाना त्या ठिकाणी सुरू करून 21,000 सभासदांना न्याय देण्याचं काम आम्ही सर्व तालुक्यातील मंडळी करू आणि तोही निश्चित बिनविरोध होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. निवडून जातील, परंतु जर निवडून जाताना ते अविरोध म्हणजे बिनविरोध घ्यायचे. जर निवडून झाली तर याच्यामध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होईल आणि तो कारखान्यामध्ये तो आपल्याला वेळ खर्च करायला पाहिजे. आज त्या ठिकाणी कारखाना चालू नाही आहे, चालू असता तर तो कसाही सहजा चालू झाला असता. परंतु आज तिथं एवढी पासून चीफ इंजिनियर पासून शिपाई नाही, इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ही बिनविरोध निवडणूक अशी करायची आहे आणि प्रत्येक घटातून आपण असे चांगले चांगले दोन सुधी असे जे काय बसतील ते संचालक नियुक्त करणार आहोत. हे संचालक नियुक्त करत असताना निश्चितपणे प्रत्येकाला वाटतं की आपण संचालक व्हावं, पण काळ मोठा कठीण आहे. काळ तो मोठा कठीण आला. हरिनारायण आपटे कादंबरीमध्ये त्यांनी सांगितलं होतं शिवकाळ आपला इतिहास सगळा. त्या काळात कठीण काम करायचं असताना मग शिवाजींनी ठराविक निष्ठावान मावळे निवडले आणि ती निष्ठावान मावळे त्यांनी यशस्वी केलं स्वराज्याचं स्वप्न. तसं आपल्याला आता हे स्वराज्याचं स्वप्न साकार करायचे आणि याच्यासाठी निष्ठावान असे आपल्याला आपण या ठिकाणी काहीही संघर्ष करू नाही. आम्ही चार करून जर बसून घ्यायचा औषध घ्यायचा की सातव घ्यायचे की आमचा कांचन घ्यायचा हा विचार या निमित्तानं होईल. तेव्हा अशा प्रकारचे विचार करण्यासाठी आपण ही बैठक बोलवलेली आहे. निवडणूक ही प्रक्रिया पूर्ण दाखवावीच लागेल कागदावरती आणि ती दाखवत असताना आपलं सहकार्य दाखवू अशी आपली या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. आणि ही विनंती करत असताना हा कारखाना कसल्याही परिस्थितीत चालू झालाच पाहिजे. आता कारखाना नवीन जागा घेऊन नवीन इमारत घेऊन नवीन शेड उभारून होत असतो आपलं तर तयारच आहे तिथं. फक्त कुठं थाटतूट झालेली आहे त्याला टाचणं घालायची आणि टाचणं घालून उभा करायची. निश्चितच या सगळ्या मशिनी आउटडेटेड आहेत हे मलाही माहिती आहे. आपल्याला वर्ष दोन वर्ष याच पद्धतीचा हा कारखाना काही दुरुस्त्या करून चालवावा लागेल. परंतु भविष्यामध्ये वर्ष दोन वर्षातच याला तुम्हाला आधुनिक प्लॅन्ट्स आलेले की जे कमी माणसावरती साधारणतः 30-40 लोकांमध्ये प्लॅन्ट चालतो, अधिक घंटेने प्लॅन्ट चालतो आणि त्याची कार्यक्षमता देखील अधिक असते. परंतु आता आपल्याला ते या काळामध्ये शक्य होणार नाही. या काळामध्ये जे जीवनांत आहे तेच आपण ठीकठाक करून चालू करायचे आणि चालू करून त्याला कारवाई करायची. आता या ठिकाणी उपस्थित राहिला की ऊस कुठे लोक म्हणतो कारण मी अठरापूर परिसरामध्ये गेलो होतो. शापराव कोतवाल म्हणून आपलं शापराव नाही गणेश कोतवाल त्याला भेटायला गेलो होतो. खूप मोठा परिसर मला पूर्वी तिथं क्वचित ऊस दिसायचा. आज तिथं यायला रस्ता नाही, इतका प्रचंड ऊस आहे हो. आणि लोक तिथं विचार तिथं कारखाना कधी चालू करणार का म्हणजे काय पुट्टीवाले देतात पैसे देत नाही. पुट्टीवाले कमी रेट देतात 16-17 हजार रुपये टनाने पुट्टीवाले ऊस देत आहेत. म्हणजे काय या आमच्यावर आले 1600-1700 रुपयाने ऊस देत आहेत आणि हा कारखान्याने बाजार करतो साधारणतः माळेगाव 3400 रुपये काही ते गोळ पैसे माळेगावने कर दिला. एवढा जर शेतकरी गाळात जात असेल तर मग आपला उपयोग काय सामाजिक कार्यकर्ते आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आपण या कारखान्याची केलेली उभारणी ही दुरुस्त करायची आणि दुरुस्त करून जमलं तर या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात देखील आपण महिना दोन कधी गाळप घेऊ शकतो. ऊस नाही अशी चिंता अजिबात करू नका. आपल्याला दोन नद्या त्याला 4 किलो येईल
दोन किनारे त्याला चार किनारे असे आठ किनारे आणि आठ किनाऱ्यावर तो फेरी थोडा थोडा हजार हजार फुटात ऊस निघला तरी शेकडो नाही हजारो टन ऊस निर्माण होऊ शकतो हे या ठिकाणी सत्य आहे आणि हे पुस्तक एवढ्यापुरतं सत्य नाही यावर चंद्रकी वाचून खडकवासला त्यांचे बरेचदा अंडेगर की धरणं वर आहे तोपर्यंत ते सतत राहणार आणि त्यासाठी आपल्याला अतिशय चिकाटीनं काम करावं लागणार आणि म्हणून या निमित्तानं आपल्याला मी तर आपण ही निवडणूक पार पाडायची तर हे निवडणूक पार पाडताना या ठिकाणी चर्चा या भागातील ज्याच्या पूर्वी घडामोडी झाल्या आहेत त्या वडिलांच्या मधून झालेल्या आहेत आणि ती परंपरा आपण त्याच पद्धतीने चालू ठेवतोय. कारखान्याच्या घडणघडणमध्ये मी जरी असेल तरी वारंवार भागामध्ये येऊन बापूंची इतरांची चर्चा करू आणि ज्यावेळेस कारखाना बंद झाला आणि कारखान्याचा सुरू करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस तो कारखान्याला कुणीच वारंवार ठरलं नाही सतच कांचन साहेब कुणीच पुढे गेले त्यावेळेस भाऊसाहेब कांचनी त्या ठिकाणी उडाल त्या पद्धतीने मी काम एखादी गोष्ट माणसाच्या हातून चूक होती अपवाद होत असत एक दिवस जनरल बॉडी असते त्यावेळेस बरोबर आहे ज्या गावाचा चेअरमन असेल त्या गावचे लोक उठायचे मला आता थोडस खुलास मी त्याच्याबद्दल कोणाला काय बोलणार नाही किंवा चुकीचं वागणार नाही पण ते लोकांची अशी भावना माहिती ज्या गावचा चेअरमन त्यांनीच तो निर्णय करायचा आणि मीटिंग रिटायची त्यावेळेस मात्र माझ्या सारखेला असं वाटायचं की बाबा नेमकं हे प्रत्येक वेळेस बदल जरी केला चेअरमन बदलला व्हाईस चेअरमन बदलला तिथलीच लोक उठतात तीच लोक बोलतात त्यांचीच भांडणं झाल्यात त्यावर मी मात्र नक्की हस्तक्षेप केला की हे तुम्ही करू नका कारखान्याच्या हितासाठी हा सभासद येतो वर्षात नाही तो कशासाठी मांडतो की किमान पुणे जिल्ह्यामध्ये तरी आपल्याला बाजारभाव मिळाला पाहिजे हा सभासदांचा विषय आहे आणि त्या विषयासाठी एक वर्षातनं सभासद येतो त्या ठिकाणी मागणी करतो आणि मग तुझं माझं त्या ठिकाणी आणि त्या मिटिंगला थोडस वेगळं वळण लागून तो एक दिवस निघून जातो पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की 364 दिवस हे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करतो 364 दिवस ते लोक संचालक मंडळाच्या हातामध्ये असतात या ठिकाणी नमत करतो म्हणून हा कारखाना जवळ 12 वर्ष आता बंद पडला त्यातले 6 वर्ष मी त्या कारखान्याकडे पाहिलं नाही बंद पडले 2016 पासून ना जे मंडळी जात होते त्यांचे सगळेच बोलत होते कसं करायचं काय करायचं बाबा कारखाना काय प्रत्येकाने हात वर केले की हा कारखाना चालू होऊ शकत नाही असे ज्यावेळेस निर्णयाला लोक आले त्यावेळेस मी म्हणलं कारखाना का चालू होऊ शकत नाही म्हणून मी स्वतः वैयक्तिक हात घातला माझे वेगळं स्वप्न असतं की जे जमतंय ती सगळी लोक करतात जे कुणाला जमत नाही ते लोक मी आठ टक्के लक्ष घालून मी करतो आणि त्याच्यात मी आतापर्यंत बऱ्याचशा कारणांनी असं अनेक ह्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आणि म्हणून मी तो प्रयत्न केला कधी कधी असणार की माझ्या 4 जावं लागायचं आणि 8:30 मुंबईमध्ये जावं लागायचं अनेक वेळा असं झालं की वय झालं लोक म्हणजे वय झाले की आता त्याला विश्रांती घ्यायला पाहिजे आणि म्हणून कधी कधी मी गेलो कधी कधी मुलांनी मला साथ दिली आणि आम्ही 8:30 मुंबईत असायचो आणि बरेचसे लोक मला हसायचे
कोर्टाने पुढे कारखाना चालू होत आहे म्हणून कोर्ट पुढे कारखाना चालू करते ते म्हणजे तुम्ही आपले येणे सारखं म्हणताय पाठी चारला तिथं जाऊन बसताय वर्ताच्या दारात कारखाना चालू होऊ शकत म्हणजे ठीक आहे माझं एक ध्येय असतं की मी एखाद्या विषयात हरकत नाही की तो शेवटपर्यंत सोडतो आहे त्याच्या मुळापर्यंत जाणार नाही जाणार काय होते फायद्यावर तोटावर काय असतो मी कुणालाही दोन रुपये मागितले नाही सगळ्या प्रोसेसमध्ये पण हा कारखाना इलेक्शनच्या अवसायात गेलेला बाहेर काढला प्रशासक नेमला प्रशासक नेमल्यानंतर काय करायचं हे मी ठरवलं आणि परत पिटिशन दाखल केलं निवडणुकीचं मला साखर संप सांगत होते की तुम्ही पिटिशन दाखल करू नका आपण निवडणूक लावतो तरी मी त्यांच्या सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि पिटिशन दाखल करून कोर्टाकडून निवडणूक लावणार नाही म्हणून या ठिकाणी आपण आज सगळे बसतोय नाही तर हा अभिषेक क्षेत्र कारखाना हे अगदी तुम्ही किंमत पे कारखाना तुम्हाला येणार नाही मला येणार नाही छोट्या पैशामध्ये हा कारखाना आपला सगळ्यांचा गेला राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे